पुन्हा एकदा पाटणमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलो आहोत पाटणमध्ये खळ गुहा बघण्यासाठी, ज्याला तामकण्याची खळ म्हणतात. ह्या गुहेकडे जाण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पाटणमध्ये यावे लागते, आणि जो धारेश्वरला रस्ता गेला आहे ना, त्या रस्त्यातून 5 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला एक घाट लागतो बघा, अशा पद्धतीचा हा रस्ता आहे. आणि त्याच्या बाजूला एक पिपरणीचं झाड आहे. ही खूण लक्षात ठेवा, ह्या पिपरणीचं झाड एकच घाटामध्ये आहे, आणि त्याच्या बाजूने पायवाट गेलेली आहे. त्या पायवाटीनं त्या गुहेकडे जाता येतं, परंतु गाडी तुम्हाला इथेच पार्क करावी लागेल. साधारण 2 किलोमीटर तरी आतमध्ये ती गुहा आहे. तर जाऊन बघूया आपण गुहा कशी आहे किंवा कशासाठी ती बनवली गेली असेल ते. अशा प्रकारचं खालती जंगल लागतं, खूप जंगल आहे इथे. सागवानची लागण केलेली आहे वनीकरणाने, अशा पद्धतीचं घनदाट जंगल आहे. आणि इकडे खाली असा एक ओढा लागेल बघा तुम्हाला, एकच ओढा आहे, आधीमध्ये कोणता ओढा नाही, एकच ओढा आहे. आणि ह्या पद्धतीचं पावसाळ्यामध्ये पाणी असं पडत असतं. तर ही गुहा जवळ आल्याशिवाय दिसत नाही. आता आम्हाला देखील फिक्स माहीत नाही की गुहा इथे आहे की वरती आहे. मी तुम्हाला शोधतो आणि फिक्स सांगतो की गुहा कुठे आहे. कदाचित ते पाणी पडतं इथेच असणार आहे गुहा. इकडे कधी पण येताना तुम्ही एकटे कधी येऊ नका, दोघं ती गया. आणि महत्त्वाचं गोष्ट, ज्या व्यक्तीला माहिती असेल गाईड त्याला घेऊन या, कारण ही तुम्ही जर एकटं वगैरे आला तुम्हाला माहिती नसेल तर ही गुहा सापडणार नाही, खूप अडचणीत आहे आणि गुहा समजत नाही. आणि इकडे जरा थोडं जंगल पण आहे, उन्हाळ्यामध्ये इकडे खूप सारं गवत असतं. अशा प्रकारचा बघा तुम्हाला ओढा लागेल. असा ओढा, ह्या ओढ्याला आता कमी पाणी आहे, परंतु जास्त पाऊस असला की जास्त पाणी असतं या ओढ्याला, हे लक्षात घ्या. त्या ओढ्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे. अशा पद्धतीचं बघा कळकळ पाण्याचा असा आवाज येत आहे. आधी आपण खालत्या साईडला बघूया, गुहा तिकडेच असणार आहे. वरती तर काय वाटत नाही, कारण ती पाणी पडतंय म्हटल्यानंतर गुहा तिथेच असणार. कधी पण कोणती कोणतीच वस्तू सापडत नसेल तुम्हाला तर एक अंदाज धरावा लागतो की कशा पद्धतीची आणि कुठे गुहा किंवा ती जे काय आपण बघायला जाणारे असतो ते असू शकते, याचा गेस करायला शिका आधी. कोणत्याही गोष्टीचा अंदाज करा, कारण जंगलामध्ये येताना खूप भटकल्यासारखं वाटतं आपणाला, तो आपण भटकू देखील शकतो, त्या पद्धतीनेच यावं लागतं. हा ओढा बघा खूप मोठा आहे. आता पाऊस नाही, परंतु बघा यापून परफेक्ट माझ्या अभ्यासानुसार ही गुहा खळ मी शोधलेली आहे. आपल्याला काय जास्त फिरायला इकडे तिकडे नाही लागलं, परंतु ज्या पद्धतीचा मी अभ्यास केला होता त्याप्रमाणेची बघा खळ आहे इथे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला तिकडून ही पाणी पडतं इथेच खळ असणार आहे. मी काय कधी इकडे आलेलो नाही किंवा काय नाही. खूप सुंदर धबधबा आहे, काय वातावरण आहे बघा. असं वाटत आहे आंघोळ करूया तिकडे जाऊन आपण, खरंच खूप छान वाटत आहे. कमी पाणी आहे पण खूप कशा पद्धतीनं पाणी पडते आणि ती बघा समोर अशी गुहा आहे. चला आता आपण पलीकडे जाऊया, आता मी तुम्हाला गुहा दाखवतो. अशा पद्धतीची गुहा आहे. आता हे जे बघा स्पोर्ट्सचे दिसत आहे, हा नंतर हा एक आहे बघा इकडे, तिथे खांब होते बरोबर, अशा पद्धतीचे खांब होते. परंतु कालांतराने ती पडझड झालेली आहे, खांब तुटलेले आहेत. आता आतमध्ये मी तुम्हाला गुहा दाखवतो. त्या बाजूला का नाही बघा, थोडीशी जागा आहे. त्या जागेचा उपयोग किरकोळ सामान ठेवण्यासाठी केला जायचा. आणि आता इथल्या खालील गावातील वगैरे लोक येतात, त्यासाठी ते थोडंसं असं काय काय बनवलेलं आहे, थोडी भांडी पण पडलेली तुम्हाला दिसेल. कधीतरी किंचित कोण येतं. आणि ह्या ठिकाणी पण बघा छोटीशी अशी जागा आहे, ज्याला दिवळी बोलतो आपण. आणि ह्याच्यामध्ये पण छोटे छोटे दिवळे आहेत. आणि हे जे तुम्हाला निशाण दिसत आहेत हे पारा, लोखंडी पारा मार, ज्यावेळेस गुहा बनवली त्यावेळेस पारा मारताना ते निशाण पडलेले आहेत. त्या बाजूला पहिले एक चौकट लागते बरोबर, ही चौकट नंतर इथल्या गावातील लोकांनी बसवलेली आहे, परंतु पहिली काही चौकट नव्हती.
तिथं दगडी चौकट होत्या, आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाताना थोडा जास्त काही मोठी नाही पण अंधार आहे. आतमध्ये आल्यानंतर बघा अशा पद्धतीची गुहा आहे ही, बघा अशा पद्धतीची पण बैठक व्यवस्थेसाठी जागा आहे. छोटीशी आहे गुहा, पूर्ण कातळामध्ये आहे, काळ्या दगडामध्ये. आता दुसरे आपण गुहाची जी रूम आहे त्याच्यामध्ये जाऊया. ही दुसरी रूम आहे बघा, ही दुसरी रूम आहेत. घाबरल्यासारखं वाटतंय परंतु काय नाही, वटवाघूळ आहेत त्या बघा. वटवाघूळ व उंदीर राहतात हे बघा, उंदीर बसलेले आहेत त्या हॉलामध्ये. उंदीरा उंदरांचा रहिवास आहे आता, आणि वटवाघूळ इकडे फिरत आहे ते बघा. वटवाघूळ अशा पद्धतीची गुहा आहे. आणि हे वरती बघा कशा पद्धतीने एकसारखी, एवढा दगड आहे पण एकसारखी अशी खोदली गेलेली आहे. आणि नंतर इथे एक स्पोर्च बनवलेला आहे बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला घरटं दिसतं आहे त्याच्यामध्ये एक पक्षी राहतो, त्याचे मला काही नाव अद्याप माहिती नाही, आता लक्षात येत नाही माझ्या नाव. पण मी तुम्हाला सांगतो ह्या घरटे कधी तोडू नका, कारण ह्या घरट्यामध्ये त्या पक्ष्याच्या तीन पिढ्या असतात. म्हणजे एका घरट्यामध्ये ते तीन पिढीला जन्म देतात, अशासाठी ते घरटं बनवलेलं आहे. आणि नंतर पलीकडे आपण बघूया जरा काय आहे. गुहेच्या पलीकडे दुसरे गुहा आहे, अशा पद्धतीची आहे. तिथं जुन्यातील बघा काही वास्तू आहे, दगडामधील वास्तू. कदाचित काय असेल काय माहिती नाही, परंतु जुन्यातील वास्तू आहे. त्याला हार वगैरे घातलेला आहे, त्यांच्या त्या काळातील देव वगैरे मानला जात असेल, इथे देवाची पूजा इथं केली जात असेल, अशा पद्धतीचं आहे बघा. तसं वरती गोल रिंगण डिझाईन केलेलं आहे, नंतर चौकड्यामध्ये नंतर गोल, आणि नंतर खाली एक वेगळा गोल, आणि त्याच्या खाली छोटा एक गोल, अशा पद्धतीची गुहा आहे. पाटी पण थोडा गॅप आहे याच्यामध्ये. त्या गुहेची माहिती सांगायचं झालं तर बनवली गेलेली गुहा आहे. म्हणजे पहिला थोडा असा गड्डा होता याच्यामध्ये, अडचणीमध्ये आहे जंगलामध्ये, त्याला पोखरून बनवलेले आहे. लोकांनी बनवली गेलेली गुहा ही काही नैसर्गिक गुहा नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्या गुहेचा उपयोग जर म्हणलाचा तर सेनानी काळामध्ये जे सेनानी लोक आणायचं असायची त्यावेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा लपण्यासाठी सेनानी लोक पूर्वी त्या गुहेचा वापर करत जा होती. तिथे खांब देखील होते, त्याची पण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे ते राहत असत काही दिवस, कारण सेनानी लोकांना लपण्यासाठी ह्याच्यासारखी सेफ्टी जागा त्या काळामध्ये नव्हती. त्या काळात ह्याच्यापेक्षा जास्त जंगल होतं आणि ही गुहा सापडत नाही, ह्याच्यासाठी त्या गुहेचा उपयोग केला जायचा असेल म्हणून ही गुहा किंवा अशा रूम बनवल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या बाजूला चांगला धबधबा देखील आहे बघा, खूप छान पद्धतीनं दोन ठिकाणी पाणी पडत आहे. मोठं पाणी असतं इथे, परंतु आता पाऊस कमी असल्यामुळे पाणी नाही बघा. आता आम्ही जात आहोत धबधब्यामध्ये थोडी आंघोळ करायला, मस्त मजा करणार आहे. तामकण्याची खळ आणि तामकण्याचा जो धबधबा आहे तो पण मी तुम्हाला दाखवला. आम्ही आता आंघोळ वगैरे केलेलं आहे, फ्रेश झालेलं आहे, खूप छान वाटलं. तुम्ही पण इकडे येऊ शकता, फक्त गाईड वगैरे जरा घेऊन या, कारण जंगल असल्यामुळे लक्ष ठेवावे लागते. आणि एन्जॉय करा, खूप सारा मजा घ्या, आणि माझा चॅनेल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आता आम्ही परत चाललो आहोत नव्या शोधात तुमच्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी. बाय.